Hi friends, welcome to Sima's Veg Kitchen. आज आपण वेज बारबेक्यू बघणार आहोत. सध्या आपण घरामध्ये अडकले आहोत सगळेजण. रोजचा खाऊन कंटाळा आलेला आहे, तर समथिंग स्पेशल डिश म्हणून आज आपण चटपटीत स्नॅक्स म्हणून आपण खाऊ शकतो. थोडंसं मटेरियल आहे, आपण कुठलंही मटेरियल याच्यामध्ये घेऊ शकतो. तुमच्याकडे जे काय अवेलेबल असेल त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. मी ऑनियन घेतले, मशरूम घेतले, बटन मशरूम आहे आणि ग्रीन कॅप्सिकम्स आहे. त्याच्यामध्ये तुम्ही रेड कॅप्सिकम किंवा येलो कॅप्सिकम्स, ते बेल पेपर्स म्हणतात आपण, ते सगळं घेऊ शकता. कुठल्याही भाज्या घ्यायच्या. आणि मी पनीर घेतलेलं आहे, ते या भाज्यांमध्ये घेतलेलं आहे. तुम्ही बेबीकॉर्न घेऊ शकता, तुम्हाला हव्या त्या किंवा कॉलीफ्लॉवर घेऊ शकता. सगळ्या कुठल्याही भाज्या घ्यायच्या आणि त्याच्यातून आपण ही डिश आरामात बनवू शकतो. याच्यामधून तुम्ही भरपूर काही वेगवेगळ्या डिशेस बनवू शकता, स्टर फ्राय करू शकता. आज आपण बारबेक्यू करतोय, सो लेट सी. या सगळ्या भाज्या आपल्याला घ्यायच्या. आधी आपल्याला ह्याला मॅरिनेट करायला लागणार आहे. मशरूम मात्र आपण शेवटी टाकणार आहोत, कारण ते तुटायचे चान्सेस असतात. एका भांड्यामध्ये आपण दही घेऊया. मॅरिनेशनसाठी आपण पेस्ट म्हणून दही घेतो आहोत. आणि अगदी कमीत कमी मसाल्यामध्ये आपल्याला ही डिश बनवायची आहे, म्हणून जास्त काही आपण मसाले त्याच्यामध्ये यूज करणार नाही आहोत. हे आपण दही छान पीठ करून घेऊया. शक्यतो घट्ट घट्ट दही घ्या. घरचं बनवलेलं असं तर जरा पाणी होतं तर ते बांधून घ्या, म्हणजे त्याला पाणी सुटणार नाही. हे आपलं दही झालेलं आहे. यात आपण चवीनुसार मीठ घालूया. थोड्या भाज्या आहेत, त्या हिशोबामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. आपल्याकडे तंदूर मसाला आहे, तुम्ही कुठलाही फ्लेवर घालू शकता. मी वेज तंदूर करते म्हणून तंदूर मसाला घालते. रेड चिली पावडर आहे, तुम्ही फ्लेक्स घालू शकता, अतिशय उत्तम. माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे, सो मी रेड चिली फ्लेक्स पावडर घालते. आणि ब्लॅक पेपर चवी घालता, ह्याचा फ्लेवर खूप छान येतो. ओरेगानो घालतो आहोत, थोडस क्रश करून घालूया, म्हणजे अजून स्वाद छान येईल. आणि एक वेगळी टेस्ट द्यायची आहे म्हणून आपल्याला हा एक सॉस आहे, चिली गार्लिक सॉस मी वापरते. मॅरिनेशन आहे, आपल्याला हे सगळ्यांना भाज्यांमध्ये आपल्या लावून ठेवायचंय. तुमच्याकडे वेळ असेल तर हे 10 मिनिटं आधी लावून फ्रीज मध्ये ठेवू शकता, जेणेकरून त्यात मॅरिनेशन छान मुरून भाज्यांना टेस्ट मस्त येईल. त्याच्याचबरोबर आपण या भाज्यांमध्ये थोडस ऑलिव्ह ऑइल घालणार आहोत. आणि या सगळ्यामध्ये थोडस मध, जेणेकरून या भाज्यांना तिखट अशी टेस्ट येईल. तुम्ही काही ऍड करू शकता, असेल ते वेगवेगळे सॉसेस घालून, कुठलेही चायनीज सॉसेस घालून वेगवेगळी डिश बनवू शकता. त्याच्यातूनच दूर करताना फक्त तुकडे मात्र भाज्यांचे छान मोठे मोठे ठेवा. आता आपण याच्यामध्ये पनीर ऍड करूया. पनीर घालताना मात्र अतिशय सावकाश, ते तुटलं नाही पाहिजे.
अशा पद्धतीने त्याला ऍड करूया. आणि हे सगळं मिक्स करून एक 10 मिनिटं ठेवून देऊया, जेणेकरून सगळं त्याच्यामध्ये छान मसाला भरून येईल. भाज्या सगळ्या रेडी झालेल्या आहेत. व्हेज तंदूर करता 10 मिनिटं आपण याला भरून देऊया आणि आपण नंतर याला 10 मिनिटं आपले जवळजवळ झालेले आहेत. आपण याच्यात हे स्क्युअर्स आहेत, असे स्क्युअर्स मिळतात मार्केटमध्ये आरामात, लांब असतात जेणेकरून आपल्या हाताला भाजणार नाही. आपण डायरेक्टली हे गॅसवर करू शकता किंवा तव्यावर करू शकता. आपण डायरेक्टली आज गॅसवर करणार आहोत, तर हे स्क्युअर्समध्ये आपण एक 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 भाज्या लावायला घेऊया. आधी आपण कॅप्सिकम कुठलाही लावू शकता, जरा लांब लावा याच्यापासून, जेणेकरून याला फ्लेम लागणार नाही, आग लागणार नाही. आणि आपण अशा पद्धतीने सगळ्या भाज्या अरेंज करून घेऊया. ऑल्टरनेट लावायचं आहे. यात जर वेगवेगळ्या कलरच्या भाज्या असतील ते अजून सुंदर दिसतं. पनीर लावूया. पनीर लावताना खूप काळजी घ्या, जेणेकरून ते तुटणार नाही. पनीर तुटलंच आहे ऍक्च्युली, बट ओके, नो इश्यूज. आपण ट्राय करू. त्याच्यावर आपण कॅप्सिकमला भाजून एक कांदा लावू, जेणेकरून त्याला जरा सपोर्ट मिळेल. अशा पद्धतीने आपण सगळ्याकडून भाजी चारी साईडनी भाजून घ्यायचं आहे. आणि असे आपले हे स्क्वेअर्स तयार झालेले आहेत, तंदूर, व्हेज तंदूर. नक्की करून बघा, घरी सगळ्यांना आवडेल. मुलांना तर चाटून पुसून खाऊन टाकतील. आणि आवडलं तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.